दुसरीकडे ओबीसी उभे राहिले, तिसरीकडे धनगर. माझ्याकडे एक ओबीसी महासंघाचा बाईट आहे, तो मी तुम्हाला ऐकवतो, कारण तेही आता इशारे देत आहेत. सरकारचे आमच्या बैठकीत इतिवृत्त मिळालेले आहे, मिनिट्स मिळालेले आहे, आणि त्यामध्ये सरकारने स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मधनं आरक्षण देणार नाही, आणि कुटुंबियांचे प्रमाणपत्र सुद्धा सर्व कागदपत्राची पडताळणी केल्याशिवाय देणार नाही. त्याच्यामुळे आज आम्हाला लेखी आश्वासन सरकारकडून मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही यांना एक आश्वासन दिलेलं आहे. जी काही मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली होती त्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलेलं आहे, तेच आश्वासन दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला आताही तेच सांगितलं की शिंदे समिती का तयार झाली, याकरताच तयार झाली की कागदपत्र तपासायचे, ज्यांच्या नोंदी कुणबी असतील त्यांना सर्टिफिकेट देण्याकरता त्यांची ना नाहीये. ओबीसी संघटनांचं म्हणणं तेच आहे की बाबा जर कुठे तुमच्याकडे पुरावे आढळत असतील की कुणबी होते तर आमची ना नाहीये, पण तुम्ही पुरावा नसताना देऊ नका, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. आणि एक गोष्ट तर निश्चित आहे की शेवटी आपल्याला दोन समाज एकमेकासमोर आणायचे नाहीये. आपला प्रयत्न आहे समाजासमोर, शेवटी गावगाड्यात सगळे समाज एकत्र राहतात, एकत्र नांदतात, एकमेकांवर डिपेंडंट आहे, व्यवसाय एकमेकांच्या सोबत आहेत, एकमेकांवर डिपेंडंट आहेत. अशा परिस्थितीमध्ये गावगाड्यात अस्वस्थता निर्माण होणार नाही असेच निर्णय सरकारला करावे लागतात, दोन समाज अमोरासमोर येणार नाही असेच निर्णय आपल्याला करावे लागतात, तो प्रयत्न आमचा आहे. एकीकडे मराठा आरक्षण, एकीकडे ओबीसी, एकीकडे धनगर. म्हणजे मी असं विचारतो की याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल का? बघा, मला असं वाटतं की समाजाची आंदोलनं किंवा समाजाच्या मागण्या या निवडणुकीच्या पलीकडे जाऊन पाहायला पाहिजे. समाजाला न्याय देता येईल आणि सोशल फॅब्रिक डिस्ट्रॉय होणार नाही अशा प्रकारचा मी सांगतो. ते मी तुमच्या प्रश्नाचंच उत्तर देतोय. नाही म्हणजे भाजपला फटका बसेल का असं मी विचारतो. मी असं आहे की फटका बसेल की नाही बसणार याचा आम्ही विचार करतो. जेव्हा दोनच गोष्टी आमच्या समोर असतात, एक समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि दुसरं राज्याचं सोशल फॅब्रिक बिघडणार नाही, याकरता जे आवश्यक निर्णय ते आम्ही घेऊ. निर्णयाचा फायदा झाला तरी ठीक, निर्णयाचं नुकसान झालं तरी ठीक.